अफजल खानाचा वध छत्रपती शिवरायांनी कोथळा बाहेर काढला हा इतिहास आहे. हा इतिहास दहशतवाद कसा संपवावा लागतो याला उत्तर छत्रपती शिवरायांनी 400 वर्षापूर्वी दिलेलं आहे. आणि हे आघाडीचं सरकार, हे शिंदे आणि फडणवीसांचं सरकार जर अशा पद्धतीनं अफजल खानाचा कोथळा बाहेर काढल्याचा देखावा, जो छत्रपती शिवरायांचा इतिहास आहे, हा जर मिटवण्याचा प्रयत्न, हा जर जनतेच्या पासून बाजूला करण्याचा प्रयत्न करत असेल, तर हे सरकार तर स्वतःला फार हिंदुत्ववादी समजतं. हिंदुत्ववादी म्हणतं, हा कोणता हिंदुत्ववाद आहे? छत्रपती शिवरायांनी हिंदवी स्वराज्य स्थापन करण्यासाठी जे जे केलं होतं त्याला मला वाटतं छेद देण्याचा प्रयत्न ही आघाडी सरकार या घटनेतून, पुण्याच्या घटनेतून करत आहे. सर, चंद्रशेखर बावनकुळे म्हणत आहे की 2024 मुख्यमंत्री हा भाजपचा राहील, शिंदेगट म्हणत आहे की आमचा मुख्यमंत्री राहील, नेमकं कसं पाहता याकडे? हे तर आम्ही वारंवार सांगतो की हा भारतीय जनता पार्टीचाच डाव आहे, शिवसेना फोडण्याचा, शिवसेना संपवण्याचा डाव आहे. ज्या लोकांना घेतलेलं आहे शिवसेनेतून बंडखोरी करून, या लोकांनाही येणाऱ्या काळात भारतीय जनता पार्टी हळूहळू निश्चित संपवेल. आणि हा भारतीय जनता पार्टीचा आधी छुपा अजेंडा होता, आता हा ओपन अजेंडा प्रदेशाध्यक्षांनी जाहीर केलेला. आज विधानभवनामध्ये तिन्ही पक्षांची बैठक, असं म्हणाले की मागच्या नाही, अजून दौरा ठरलेला नाही, पण निश्चित दौरा ठरणार आहे. आणि उद्धवजी ठाकरे साहेब संपूर्ण महाराष्ट्रात फिरणार आहे. आता तुम्ही तुमचे आमदार खासदार वाचवा, कारण मागच्या महानगरपालिका निवडणुकीत, मुंबई महानगरपालिका निवडणुकीत तुमच्या नाकातोंडात पाणी गेलं. नाकातोंडात पाणी गेलं होतं. त्यांची घोषणा काय होती, किती निवडून आणण्याची होती, किती निवडून आले, ही पण घोषणा त्यांनी लक्षात ठेवावं. आणि आताही पुन्हा शिवसेना प्रमुखाच्या विचाराची कास धरण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे परवा उद्धवजी ठाकरे साहेब बोलले ते सत्य की मोदी पर्व संपलं की काय, पुन्हा शिवसेना प्रमुखाचं नाव आपल्याला घ्यावं लागतं. आणि मला असं वाटतं नाकातोंडात पाणी शिवसेनेच्या घालणारं अजून या महाराष्ट्रात, या देशात जन्माला यायचं आहे. काही आमदार गेले म्हणून शिवसेना गेलेली नाही, शिवसैनिक जागेवर आहे आणि जनतेचा पाठिंबा आधीच्यापेक्षा मोठ्या प्रमाणावर शिवसेनेच्या मागे आहे. त्यामुळं नाकातोंडात पाणी हे शिवसेनाच सगळ्यांच्या घालेल, हे तुम्हाला स्पष्ट सांगतो. होईल, आता एक एक याच्यात सुरुवात झालेली आहे, कारण हे स्वतः शिवसेनेचं म्हणतात आणि शिवसेनेच्याच विरोधात वागतात, म्हणून ही अकालपट्टी झालेली आहे. निश्चित येणाऱ्या काळात पक्षप्रमुख योग्य ती कारवाई योग्य त्या लोकांवर करतील. अतिवृष्टीच्या विषयी तर मदत अपेक्षित आहे, पुरवणी मागण्यामध्ये सुद्धा अतिवृष्टीसाठी कोणता एक छदा मी ठेवलेला नाही. आणि मग मदत कुठून करणार हा प्रश्न सभागृहात आम्ही मांडलेला आहे, म्हणून शेतकऱ्याची थट्टा हे सरकार करत आहे. म्हणजे मराठी मी बोलते हो, आज या विधिमंडळात माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब येणार आहेत. महाविकास आघाडीचे सगळे आमदारांना एकत्रित बैठक ते घेणार आहेत आणि निश्चित महाविकास आघाडीच्या आमदारांमध्ये या निमित्तानं उत्साहाचं वातावरण जे आहेच हे आणखी जास्त प्रमाणात निर्माण होईल, एवढं सांगतो. धन्यवाद.